नमस्कार, आता तुम्ही बघू शकता रेशनच्या तांदळामध्ये प्लॅस्टिकचे तांदूळ मिक्स, म्हणजे आपल्या आरोग्याशी किती खेळलं जातं आहे. अन्न आणि औषध प्रशासन काय करतं आहे हे गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे. हे आहेत रेशनचे ओरिजिनल तांदूळ, हे आहेत रेशनमध्ये मिक्स असलेले प्लॅस्टिकचे तांदूळ. आता हे प्लॅस्टिकचे तांदूळ कसे ओळखायचे, तर तुम्ही तांदूळ जेव्हा धुवायला पाण्यामध्ये टाकता तेव्हा प्लॅस्टिकचे तांदूळ वरती पाण्यावर तरंगतात आणि ते पूर्ण असे बुळबुळीत होतात. आणि हे तांदूळ तसे बुळबुळीत होत नाहीत, हे ओरिजिनल तांदूळ असे ओले झाले कट होतात, हे अजिबात कट होत नाहीत आणि एकदम टोकदार असतात. हे तुटले तरी तुटत नाहीत, म्हणजे तांदळात मिक्स असलेले तुम्हाला कळत पण नाहीत. आता हे रेशनच्या दुकानात तांदूळ मिक्स होऊन येतात कसे हे शोधणं गरजेचं आहे, त्याचा शोध घेणं फार गरजेचं आहे, म्हणजे नागरिकांच्या आरोग्याशी खेळलं जात आहे. आता प्लॅस्टिक आरोग्याला एवढं घातक आहे की साधं तुम्ही प्लॅस्टिकच्या कपामध्ये चहा पिला तर कॅन्सर होऊ शकतो. इथं तर तुम्ही डायरेक्ट दळलेलं तांदूळ पोटात, म्हणजे दळलेलं प्लॅस्टिक पोटातच घालताय, म्हणजे काय होऊ शकते विचार करा. म्हणजे सरकार आणि अन्न औषध प्रशासन किती काळजीपूर्वक आणि गांभीर्याने बघते हे आपल्या लक्षात येते. सरळ सरळ लोकांच्या जेवणात प्लॅस्टिक मिक्स करून लोकांना खाऊ घातलं जातं. लोकांनी जागरूक राहणं फार गरजेचं आहे. जेव्हा तांदूळ घेता ते धुवून घ्या, धुतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आणि हे तांदूळ अजिबात तुटत नाहीत. रेशनचे ओरिजिनल तांदूळ जसे कट होतात तसे अजिबात कट होत नाहीत. किती दाबून बघा, म्हणजे प्लॅस्टिक आहे, प्लॅस्टिकचे तांदूळसुद्धा आता बनवलेले आहेत, म्हणजे काय बनवायचं सोडलं नाही, सगळं बनवलं. लोकांच्या आरोग्याशी पैशासाठी लोक कुठल्या थराला गेलेत हे लक्षात येतं. त्यामुळे जागरूक राहा, सतर्क राहा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या.